मंत्री संजय देशमुख की पहल पर ईश्वर देशमुख फाउंडेशन की ओर से कई विकलांगों को माया के हाथ से सहारा देकर दिव्यांगों को जीवन जीने का मनोबल बढ़ाया है। इस योजना में विकलांग व्यक्ति जिन्होंने दुर्घटना में अपने हाथ और पैर खो दिए हैं, वह सीख सकते हैं कि जीवन में न थके बिना और बिना निराश हुए इस पर काबू पाने के लिए संघर्षपूर्ण जीवन कैसे बिताना है। राज्य के पूर्व मंत्री संजय देशमुख की पहल पर कलसा गाँव के नीलेश दाफड़े ने सूरत में काम करते हुए अपना दाहिना हाथ खो दिया। एक हाथ न होने के कारण उनके सामने रोजी रोटी का ही सवाल था और वे निराशा की जिंदगी जी रहे थे। इसी तरह ईश्वर देशमुख फाउंडेशन की ओर से दिव्यांग नीलेश दाफड़े को कृत्रिम हाथ देकर राज्य के पूर्व मंत्री संजय देशमुख ने समाज के सामने एक बेहतरीन मिसाल की है। संस्था है क्या संस्थे सर्व माहिती काढली, आम्ही त्या संस्थेशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सांगितलं की जे काय पैसे लागतील ते आम्ही ईश्वर फाउंडेशन परत बसून देण्यास तयार आहे। आणि तुषारने सुद्धा अतिशय पाठपुरावा केला। पहिल्या वेळेस आम्ही देवनगर येथील एका व्यक्तीचा हात बसवला, त्याला सुद्धा खूप अतिशय आनंद झाला। काम करणारा व्यक्ती हा, रोजमजुरी करणारा व्यक्ती होता। आणि त्याच्यानंतर निलेश हा आमचा कार्यकर्ता होता आणि निलेश दरवेळेस माझ्याजवळ येत असताना मी पाहिलं की ते टॅवेल या हातावर टॅवेल टाकून राहत होता। आणि मी मला आठवण आली की आपण या मुलाचा हात बसवला, आता या निलेशच्या बाबतीत बोलावं आणि निलेशला सुद्धा या ठिकाणी बोलावलं। आणि निलेशचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी त्याच्या भावना व्यक्त करत असताना सांगितलं की कोणताही व्यक्ती येऊ द्या, महाराष्ट्रातला कोणताही व्यक्ती ज्यांना हात बसवायचा आहे, पाय बसवायचा आहे, अशा व्यक्तीला स्वतः निलेश घेऊन जाण्यासाठी तयार आहे। आणि त्या ठिकाणी फक्त जाण्या येण्याचाच खर्च आपण त्यांच्याकडून त्यांना करावा लागणार आहे, बाकीचा खर्च ती संस्था सुद्धा अतिशय चांगली संस्था आहे, त्या संस्थेचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो। VKB News के लिए यवतमाल से अजित महिंद्रे की रिपोर्ट।